आंतरराष्ट्रीय भाषातज्ज्ञ भाषा विज्ञानाचे अभ्यासक पद्मश्री डॉक्टर अशोक रामचंद्र केळकर यांचं शनिवारी सकाळी वृद्धापकाळानं औरंगाबादमध्ये निधन झालं. ते 85 वर्षांचे होते. डॉक्टर केळकर हे पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमधील भाषा विज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख होते. निवृत्तीनंतर गेली 2 वर्ष ते औरंगाबादमध्ये त्यांची कन्या डॉक्टर रोशन रानडे यांच्याकडे राहत होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना भारत सरकारनं पद्मश्री या पुरस्कारानं गौरवलं होतं. ते आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक होते. मराठी अभ्यास परिषदेचे ते 7 वर्ष अध्यक्ष होते. या परिषदेचे प्रमुख मुखपत्र भाषा आणि जीवन याचे ते प्रमुख संपादक होते. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठात त्यांनी लिंग्विस्टिक विथ अँथ्रोपॉलॉजी या विषयात PhD साठी संशोधन केलं. केळकर यांनी साहित्य सिद्धांत, चिन्ह भाषाशास्त्र आणि भाषा तत्वज्ञान या विषयांवर लेखन केलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.